नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन व्हिडिओ मध्ये। या व्हिडिओ मध्ये आपण नाशिक मध्ये होणारा रिंग रोड याचे एक अपडेट बघणार आहोत। मित्रांनो, त्या आधी आपण जर आपल्या चॅनल वर नवीन आहात तर चॅनल ला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ चे अपडेट मिळत राहतील। आणि इन्फॉर्मेशन अड्डा या आपल्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन करा, तिथे आपण असे अपडेट टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने साधुग्राम, रस्ते, वाहनतळ, जलकुंभ, दवाखाना या सारख्या महत्त्वाच्या बाबींसाठी मोठ्या प्रमाणावर मनपाला भूसंपादन करावे लागणार आहे। त्यानुसार भूसंपादनाचा प्राधान्यक्रम ठरविण्यासाठी भूसंपादनाची प्राधान्य समिती गठित करण्याचे आदेश मनपा आयुक्तांना मिळकत विभागाला दिले आहेत। तसेच मित्रांनो, नाशिक मध्ये 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे। या उत्सवासाठी अद्याप 4 वर्षांचा कालावधी असला तरी या काळात भूसंपादना सारखी किचकट प्रक्रिया पूर्ण करून संबंधित विकासकाम प्रकल्प मनपाला साकारावे लागणार आहेत। त्यादृष्टीने महानगरपालिका प्रशासनाकडून तयारी सुरू आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विचार करता महानगरपालिका हद्दीलगत जवळपास 53 किलोमीटरचा 30 मीटर व 60 मीटरचे 2 रिंग रोड करणे गरजेचे आहे। त्यासाठी करावा लागणाऱ्या भूसंपादनाकरिता महापालिकेला 4000 कोटींची आवश्यकता आहे। याशिवाय भूसंपादन करताना संबंधित जागा मालकांना प्रोत्साहन पर TDR देण्यासाठी शासनाकडे मंजुरी मागितली आहे। अर्थात मागील सिंहस्थ कुंभमेळा वेळी देखील शासनाने प्रोत्साहन पर TDR देण्याचा निर्णय घेतला होता, मात्र त्यास फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता। यामुळे यावेळी देखील जागा मालकांनी TDR चा स्वीकार न केल्यास शासनाने निधी द्यावा अशी मागणी केली आहे। त्याचबरोबर महानगरपालिकेला तपावनात साधुग्राम साठी आरक्षित असलेली सुमारे 350 एकर जागा संपादित करायची आहे। त्यापैकी 53 एकर जागा मनपाने संपादित केली असून इतर जागांसाठी जवळपास 10000 कोटी निधीची गरज आहे। त्याचबरोबर इतरही भूसंपादनाकरिता 5 ते 6000 कोटींची आवश्यकता असून एकूणच भूसंपादनाकरिता महापालिकेला अंदाजे 20000 कोटींची गरज आहे। मित्रांनो, आपण आशा करूया की हा प्रकल्प लवकर पूर्ण होईल आणि आपण त्याचा लाभ घेऊ शकू। तर धन्यवाद मित्रांनो आजच्या व्हिडिओ साठी। एवढेच, व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।